शालेय पौष्टिक आहार अभियान अंगणवाडी केंद्राची जनजागृती अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार चिखलदरा आदिवासी सेवा योजना अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं संपूर्ण चिखलदरा तालुक्यात पौष्टिक पोषण आहार अभियान राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यालयाचे अध्यक्ष वानखेडे साहेब यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर कुमारी सालिया खान यांच्या विशेष प्रयत्नानं आदिवासी अतिदुर्गम भागात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चिखलदरा तालुक्यात आदिवासी लहान मुलांना पौष्टिक आहार, उत्कृष्ट भोजन मिळावं यासाठी कार्यालयाचे प्रयत्न आहेत. सोबतच गरोदर माता यांना पोषण आहाराची माहिती देऊन कुपोषित मुलांचा जन्म होऊ नये म्हणून यासाठी शासनाची आटोकाट प्रयत्न मेळघाटात सुरू आहेत. अंगणवाडी कार्यालयाच्या माध्यमातून ही मोहीम आमझरी निसर्गरम्य या ठिकाणी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. अशाच पद्धतीनं उपक्रम संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात व अतिदुर्गम भागात राबवण्याचा मानस आहे असं मत एकात्मिक सेवा बालविकास प्रकल्प अधिकारी वानखेडे व अंगणवाडीच्या सुपरवायझर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. आमझरी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं किशोरवयीन मुली, लहान मुलं व स्त्रियांनी सहभाग घेऊन जनजागृती केली. त्यामुळं कुमारी सालिया खान, प्रवेशिका यांचं कौतुक होत आहे.